सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकचे खासदार हेमंत गोडसे काल ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेच्या घरी रडून गेला म्हणे. इथं शिंदेच्या मुलाला लोकसभेचं तिकीट भेटते की नाही याची अजून गॅरंटी नाही, तर हेमंत गोडसेंना तिकीट शिंदे कुठून देणार? याचा अर्थ एकनाथ शिंदेचं भाजप समोर काही चालत नाही. सुधीर शिरोडकर म्हणतात, शिंदे भेटत नाही, तुमचं ऐकत नाही, म्हणून गोडसेंनी पुन्हा एकदा बंड करावे आणि शिवसेना आपल्या नावावर करून घ्यावी. अमोल म्हात्रे म्हणतात, तुम्हाला शिंदेने फसवले आणि शिंदेला बीजेपी फसवणार. काल मुख्यमंत्र्यांच्या घराच्या बाहेर ठाण्यामध्ये नाशिकचा एक खासदार रडून गेला म्हणे, आपल्या 400-450 कार्यकर्त्यांसह रडून गेला म्हणे. बघा, कर्माचा हा फेरा असतो. कर्माच्या सोबत समोर काहीही चालत नाही आणि कर्म ज्यावेळेस वसुलीला येतं त्यावेळेस कुठलाही वशीला देखील चालत नाही. नाशिकचा खासदार काल ठाण्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्याच्या घराबाहेर येऊन रडून गेला. काय घडलं नेमकं तुम्हाला सांगतो. काल मुख्यमंत्र्याच्या घराबाहेर 400-450 लोकांसह, ज्याला मीडिया शक्ती प्रदर्शन म्हणते, आम्ही स्वतः ते पाहिलंय किती जण होते. लाईव्ह त्याचे व्हिडिओ टाकणार नाही, अतिशय बेइज्जती होऊन जाईल. पण 400-450 जणांच्या कार्यकर्त्यांच्या सह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे काल ठाण्यामध्ये येतात, मुख्यमंत्र्याच्या घराबाहेर धरणं आंदोलन करतात. मग मुख्यमंत्री येऊन काय समजवायचं वगैरे समजवून जातात, तो विषय नाही. नाशिकच्या विद्यमान खासदाराला अशा प्रकारे रडावं लागत असेल तर विचार करा ह्या 13 जणांची काय अवस्था आहे. जवळपास 6-7 विद्यमान खासदारांना घरी बसवण्याचा डाव आखला गेलेला आहे भारतीय जनता पक्षाकडून. आणि उरलेले जे कोणी आहेत त्यांना कमळावर लढवण्याची त्यांना ती अट घालण्यात आलेली आहे. आता तुम्हाला मी काल नेमकं काय घडलं ते सांगतो. देवयानी फरांदे जवळपास 3-4 आमदारांसह मुंबई गाठतात, सागर बंगला गाठतात आणि देवेंद्र फडणवीसांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडतात. तुम्ही विचार करा, ज्या ज्या वेळेस शिंदे टोळीचा कुठलाही खासदार असो, आमदारांचं सोडून द्या सध्या, कुठलाही खासदार असो, ज्या वेळेस आपल्या उमेदवारीविषयी बोलतो, भारतीय जनता पक्षाचं स्थानिक नेतृत्व लागलीच त्याच्या विरोधात बोलायला सुरुवात करतं. बरं, फक्त बोलत नाही तर असहकार आंदोलन, अगदी हे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात देखील चुकलेलं नाहीये. जर श्रीकांत शिंदेची अशी अवस्था होऊ शकते, म्हणजे तुम्ही रवींद्र चव्हाण पाहिले असतील किंवा कल्याण डोंबिवली तो संबंध लोकसभा मतदारसंघ असेल, याच्यात काय प्रकारे आम्ही सहकार्य करणार आहोत, त्यांनी मागेच दाखवून दिले. त्यांनी ठराव पास केला, भारतीय जनता पक्षाच्या कल्याण लोकसभेने ठराव पास केला की आम्ही श्रीकांत शिंदेचा प्रचार करणार नाही. इतकी भयानक अवस्था, लोकसभेतले साहीच्या साही विधानसभा जर विरोधात असतील तर कल्याण लोकसभेत त्यांचं काय होणार हा विचार करा. आणि मग तुम्ही विचार करा इतर खासदारांचं काय. मला दया येते एकनाथ शिंदेची. आज तुम्हाला वाटत असेल दया कशी येते, मी 2-3 ओळी त्यांच्या बाजूने आज थोड्याशा बोलूनच घेतो. शिवसैनिकांना थोडंसं माफ करा. नाशिकच्या खासदारांनो, हेमंत गोडसेंनो, थोडी कळ सोचा, एकनाथ शिंदेचा थोडा विचार करा. त्यांच्याकडे तुम्ही तुमची गाराणी घेऊन येताय, ते बिचारे कुणाकडे जाणार त्यांची गाराणी घेऊन? कारण त्यांच्या मुलाचा लोकसभा देखील त्यांना मिळतोय की नाही ह्याची आजच्या मितीला काहीही गॅरंटी नाही. मग तुम्ही त्यांना का त्रास देताय, कशासाठी त्यांना का छळताय, त्यांच्या पुढे का अडचणी तयार करताय? हेमंत गोडसे, तुम्ही त्यांना छळू नका, एकनाथ शिंदेंना छळू नका, काही फरक पडत नाही. मला एकच फक्त सांगायचंय, तुम्हाला तिकीट मिळणार नाही. आणि ही अवस्था काही फक्त एका मतदारसंघात नाही आहे, जवळपास यांचे मी तुम्हाला 6 मतदारसंघ सांगतो, त्या 6 मतदारसंघात त्यांची हीच अवस्था आहे. सगळ्यात पहिला मतदारसंघ आहे हा नाशिकचा, दुसरा मतदारसंघ येतो कीर्तिकरांचा, तिसरा मतदारसंघ येतो हेमंत पाटलांचा हिंगोलीचा, चौथा मतदारसंघ येतो सदाशिव मंडलिकांचा कोल्हापूरचा, 5वा मतदारसंघ येतो धैर्यशील मानेंचा हातकणंगलेचा, आणि 6वा मतदारसंघ येतो कृपाल तुमाणेंचा रामटेक. या 6 मतदारसंघामध्ये ही अशी दयनीय अवस्था आहे, तुम्हाला तिकीट मिळणार नाही कारण तुमचा नेता भारतीय जनता पक्षाच्या पुढे काहीच बोलू शकत नाही. स्वतःच्या मुलाच्या बाबत जर बोलू शकत नसेल तर तुमच्या बाबतीत काय म्हणणार. आणि ही गोष्ट मी मागेच सांगितली होती, ज्यावेळेस खऱ्या अर्थाने निवडणुका लागतील, आता ही तर फक्त 48 जागांची आहे, ज्यावेळेस महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यावेळेस अशा प्रकारचा हंगामा होईल की नाही. कारण
जर तुम्हाला 48 जागांमध्ये 13 विद्यमान खासदार असताना देखील जवळपास 5-6-7 वर अशी बोलवण केली जात असेल तर तुमच्या त्या 52 जणांचं काय, स्वतःचे 41 आणि बाकीचे 10-11 अपक्ष, त्यांचा तर बळीचा बकरा गेलेला आहे. त्या बच्चू कडूचाच पहा ना बिचारा, ना घरचा ना घाटचा, ना मंत्रीपद. शिवसेनेच्या सरकारच्या काळात कमीत कमी दिव्यांगांसाठी एक मंत्रीपद दिलं गेलं होतं. आता काय आहे? आता म्हणतात अमरावतीच्या नवनीत राणांच्या विरोधात आम्ही उमेदवार उभा करू, पण त्या नवनीत राणांनाच पहिली गोष्ट तिकीट मिळते की नाही हे त्यांना स्वतःला माहिती नाही. म्हणजे काय सावळा गोंधळ आहे काही माहित नाही. त्या आढळरावांची अवस्था पहा, राष्ट्रवादी जाण्यासाठी तयार झालेत, खूप 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 दयनीय अवस्था. आता जर हाच न्याय विधानसभेला जर लावायचा झाला हे अशाच प्रकारचं, कारण आता ही जर लोकसभेची अशी अवस्था तर विधानसभेत जवळपास यांच्या 52 खासदारांपैकी 52 आमदारांपैकी 23-24 आमदारांनाच पुन्हा सीट मिळण्याचे चान्सेस आहेत. कारण भारतीय जनता पक्ष मोठ्या लोकसभेवर तितका दावा ठोकणार नाही तितका लहान लहान विधानसभेवर दावा ठोकणार, हे मात्र नक्की आहे. विधानसभेला खऱ्या अर्थाने त्यात मनसेचा बिडू, मनसे नावाचा बिडू, त्यालाही सांगितलेलं आहे की विधानसभेला तुम्ही येणार आहात. आता विचार करा भविष्यात काय, 106 भारतीय जनता पक्ष जवळपास 177 जागांपर्यंत जाईल. जे 10 अपक्ष घेतलेले भारतीय जनता पक्षासोबतचे आहेत ते 10-10 लढवतील, 40 अजित पवारांचे लढवून जातील, पण खऱ्या अर्थाने नुकसान जर कोणाचं होईल तर ते एकनाथ शिंदेच्या शिंदे टोळीचं होणार. काय म्हणावं, आता रडताही येईना, हसताही येईना, उठताही येईना, बसताही येईना, बसता लात काय म्हणतात उठता बुक्की, आणि अशा जागेचं दुखणं करून ठेवलेलं आहे, दाखवताही येणार नाही आणि ते सहनही करता येणार नाही. आपण पाहूया जे जे घडेल ते. पण काल ठाण्यामध्ये घडलेलं हे वृत्त बऱ्याच मीडियाने दाखवलं नाही. ठाण्यामध्ये एक खासदार येतोय विद्यमान 400-450 कार्यकर्त्यांना घेऊन, आणि खासदाराच्या मागे 400-450 कार्यकर्त्यांनी यावं, ही पत राहिली खासदाराची. विशाल पेवेकर म्हणतात, आमचं लक्ष लोकसभेच्या 48 जागा जिंकून भाजपला राज्यात आणि केंद्रात मोठा दणका देणे. संभाजी पाटील म्हणतात, परवा मुख्यमंत्री शिंदे त्यांच्याच आमदारांना धमकावत होते, माझ्याकडे सगळ्यांच्या कुंडल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आमदारांना खासदारांना धमकावले नाही, ज्यांना सोडून जायचं आहे त्यांनी खुशाल जावे, तिकीट मिळाले नाही म्हणून काय झाले, हिंदुत्वासाठी बंड केले होते ना, मग आता का रडायचे. या खासदारांवर कोणता उद्धव ठाकरे साहेबांनी अन्याय केला, कोणता फंड साहेबांनी रोखला, आता मरा कर्माने. सर्व ठीक आहे भाऊ, आम्ही पण आता थकलोय मतदान करून करून, मतदान करून नेते मोठे होत आहे, आम्ही आपले महागाई बेरोजगारीत भरडले जात आहोत, नेते मंडळींना मस्त गाड्यामध्ये फिरत आहेत, आम्हाला गावी जाताना पण गर्दीतून मरत तडफडत जावं लागतं, आम्ही या नेते मंडळी भर उन्हा तानातून जातो, मरणाच्या लाईनमध्ये उभं राहून मत देतो, आम्हास काय उपयोग, तरी विचार करतो जाऊ दे कोणतरी चांगलं काम करेल, हा विचार करतो, कारण मत दिलं तर कधीतरी जाब विचारू शकतो. आपण असे कसे आजकालचं राजकारण बघून वैतागलोय म्हणून खूप प्रश्न. पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.